सुस्वागतम। मॅचला सुरुवात करा। यस अंपायर, दोन्ही संघांना सूल सुना, सामन्याला सुरुवात करा आणि आमदार साहेबांकडून दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। हॅलो, थँक्यू करण, थँक्यू बाबूशा, अप्रतिम समालोचन बाबूशा यांच्या माध्यमातून राष्ट्रीय भाषेतून आपण ऐकलं, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। या स्पर्धेतील दुसरी उपांत्य फेरी आपल्याला पाहायला मिळते सागाव आणि मोठागाव या दोन संघादरम्यान। फटका चांगला आहे, आडव्या बॅटनं टर्न केला, वेगवान फटका, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, रोहितला आपण त्या ठिकाणी जरूर पाहिले, सूरज होते, यस सूरज त्या ठिकाणी आपल्याला तैनात पाहायला मिळाले। धाव व दोन त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत, दोन चेंडूंचा खेळ संपलाय। सलामीला आघाडीसाठी ओम म्हात्रे आणि किरण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। नरेश म्हात्रे यांचे पुत्र सध्याच्या घडीला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात। दमदार खेळ मिनी धानसरच्या मैदानावरती मी पाहिला होता आणि आज देखील तशाच प्रकारे अशा अपेक्षा असेल ती ओमकडनं देखील। गोलंदाज सज्ज असेल, दरम्यान आडव्या बॅटनं ओमकडनं हा देखील एक चांगला फटका आपण पाहतोय। लक्ष जर आपण पाहिलं तर 51 बनवलेत, 52 टार्गेट चार षटकामध्ये पूर्ण करायचं आहे। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 70 पल्ला पार केला टीम सागावनं, मात्र आता त्यांना धावसंख्येचा बचाव करायचा आहे। प्रतिस्पर्धी मोठागाव संघ एक ताकदवर संघ, मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील आणि ओम म्हात्रे प्रयत्न चांगले करतायत। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, सुरुवात दमदार करावी लागेल। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण वेदांतला पाहतोय, रटमोर द्या विकेटनं फटका पासलाय चेंडू हवेमध्ये, यष्टी रक्षक झेल खाली आणि पहिलं यश गोलंदाज वेदांतला आणि धक्का पहिला टीम मोठा गावला। ऍडव्होकेट विनायकजी पाटील आणि समाजसेवक लेजंड प्लेअर संदीपजी पाटील सागाव या दोन्ही मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण मंचावर द्या। आमदार चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, सुस्वागतम। मॅच देखील महत्वाची आहे, आजचा दिवस पूर्णतः खऱ्या अर्थानं गाजवला तो वृद्धत्त सागावनं, दमदार परफॉर्मन्स आज पूर्ण दिवसभर दाखवला। मात्र आता त्यांच्यासमोर आव्हान मोठा गावचं देखील आपण पाहतोय। फुल लेनचा हा चेंडू प्रहार तर केलाय डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ नव्हतं मी म्हणन, कारण की इथनं जर आपण विचार केला तर अगदी क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये होता, जोपर्यंत येईल तोपर्यंत चेंडू निघून आला सीमा पार। रिव्ह्यू, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय, तिसऱ्या पंचांच्या दिशेनं जरूर आपण जाऊ, चेक करण्यात येईल की हा चेंडू वेस्ट आईट पेक्षा खाली आहे की वरती। यासाठी पाहणी जरूर आपण करतोय। नुकतंच माझी नगरसेविका सौभाग्यवती पुष्पाताई भोईर आणि वॉर्ड क्रमांक 2 नगरसेविका सौभाग्यवती वैशालीताई भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम। इट इज अ फेअर डिलिव्हरी, आयोजनकर्त्यांच्या वतीनं मात्र ही सूचना आपल्याला पाहायला मिळते की चेंडू डीप होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि ते धावा 2 कम्प्लीट करण्यात आलेत, 4 या चौकार आपण पाहिला आणि 4 मदतीनं धावफलक 10 आकड्यावरती। भरपूर सारे मान्यवर आपण पाहतोय, कदाचित मॅचवरती लक्ष केंद्रित करणं थोडस कठीण आहे। फटका इथे देखील चांगला, एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल, 1 धाव कंप्लीट होईल। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा आपण अनुभवतोय आणि आतापर्यंत
11 धावा स्कोर कार्ड वरती. एकमात्र फलंदाज किरण पाटील योगदान देऊ शकला नाही, शून्य आकड्यावरती तो बाद झाला. आणि आता पूर्णतः जबाबदारी जल्पेश भोईरच्या खांद्यावरती असेल. षटक पहिलं या ठिकाणी पूर्ण झालं आणि 11 धावा धपाटकावरती. लक्ष 52 तर 24 बॉल मध्ये गाठायचं होतं. अशा मुवमेंटला पहिल्या 6 मध्ये 11 आलेत. वरित अजूनही 18 खेळ शेष आहे आणि गरज असेल ती 41 धावसंख्येची. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहित भुईरचा वापर केला जाईल. 18 मध्ये आता विजयासाठी 41 आव्हान उरलंय. संध्याकाळचं सत्र थंड वारेचे झुलूक देखील मैदानाच्या चहूबाजून आपण पाहतोय. सुरेख ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन गेली 4 दिवस क्रिकेटचा थरार ह्या खेळपट्टीवरती ह्या क्रीडांगणावरती आपण अनुभवतोय. अनेक सारे मान्यवर अतिथी कक्षाची शोभा वाढवताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज तर पूर्णतः आमचं हे VIP डाईज आहे ते गजबजून भरलेलं पाहायला मिळतं मान्यवरांकडनं. 41 ची गरज, 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित भोईर सज्ज झालाय. समोर आव्हान असेल ते जल्पेशचं. 18 मध्ये 41 बनल्या जातील का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह असेल. फटकाला जवाब आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. वाईडिश लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. इतना सिंगल डबल नमिमाने हे आव्हान गाठू शकत नाही मोठा गाव संघ. कारण की 18 मध्ये 41 धावा आव्हान मोठं आहे आणि ते गाठण्यासाठी किमान षटकामध्ये 1-2 मोठे प्रहार गरजेचे असतील. मागची मॅच आपण पाहिली, 70 धावा 24 मध्ये बनवायच्या होत्या. अशा मुवमेंटला चिन्मय पाटीलनं तडाकेबंद फलंदाजी केली. 7 षटकार त्यानं व्यक्तिगत ठोकले होते आणि त्या जोरावरती सामना खऱ्या अर्थानं टर्न केला होता. मात्र ह्या मॅच मध्ये असा कोणता तारणार फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्याकडनं हे लक्ष पार करण्यात येईल. मोठ्या गावसाठी जरूर त्यांचे चाहते भरपूर संख्येनं आलेत. आज मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आयवा जेलसाठी पारितोषिक देखील आहेत. मात्र आज पारितोषिक कोण कमावतील हा देखील प्रश्नचिन्ह असेल. पहिल्या बॉलवर धाव 1 आली रोहितच्या अगेन्स्ट. आता स्ट्रायकिंग हेडला ओमला आपण पाहतोय. चांगला चेंडू डॉट बॉल. पर्सेंटेज जर वाढलं तर दडपण वाढेल ते मोठ्या गाव टीम वरती देखील. कारण की इतने जसे चेंडू डॉट येतील तसं मात्र हे आव्हान कठीण बनेल टीम मोठ्या गावसाठी. दरम्यान फलंदाज बाद झाला. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून धक्का दुसरा लागतो बॅटिंग करत असताना. आता मोठा गाव या टीमला मॅचला थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंत देखील आपण सातत्यानं ऑन करा. ह्यानंतर मेगा फिनाले आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. भरपूर सारे मान्यवर महत्वाचा वेळ खर्च करून ह्या स्पर्धे प्रसंगी उपस्थित आहेत. तर त्यांच्या उपस्थितीत आपल्याला बक्षीस समारंभ सोहळा देखील पूर्ण करायचा आहे. तेव्हा आता थोडीशी घाई करायची आहे. फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे. मात्र बनून राहील दर्शक. चेंडू त्याच्या डोक्यावर फ्लाय होतोय. बिग हिट दर्जेदार षटकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिलनं ठोकलेला हा तडाकेबंद षटकार. या 6 मदतीनं धावफलक 18 आकड्यावरती. लक्ष 52 गाठायचं होतं. आता येणारे 14 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता. मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र. भरपूर सारे प्रेक्षक मैदानाच्या चहू बाजून आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण की आता बरेचसे प्रेक्षक जे बाहेर होते ते देखील आता आलेत आणि मॅचचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि कॉटन बॉलची संधी आणि ती संधी त्यानं साधली आहे. षटकार नंतरचं प्रत्युत्तर दिलं ते गोलंदाजी करत असताना रोहित भोईरनं आणि परत पाठवलंय ते फलंदाज साहिल म्हात्रेला.
साहिल बाद झाला, षटकारानं डावाला सुरुवात केली होती मात्र इनिंग मोठी तो खेळू शकला नाही. आणि प्रत्युत्तर देत असताना चांगला कमबॅक रोहित भोईरचा, नवीन फलंदाज महेश वेळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा देखील एक सिनियर प्लेअर आहे या टीमचा, त्याच्यावरती देखील नेहमीच दारोमदार राहिले. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सतीश भोईरी साहेब यांच्या पिताश्री आदरणीय चंद्रकांतजी भोईर साहेबांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आमदार चषकाच्या पहिल्या पर्वामध्ये. सर्व मान्यवरांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मॅच स्पीडअप करायचा आहे, कारण की आता ठीक जर आपण पाहिलं तर 5:32 अवधी झालाय. जागा जरूर बनवली होती, अपील देखील आपण पाहिलं मात्र अपील खारीच केली पंचांनी आणि षटक दुसरं पूर्ण झालंय. टीम मीटिंग करू नका ही विनंती असेल सागावला, कारण की ह्यानंतर मेगा फायनल आपल्याला पूर्ण करायचे आहे. सूर्य अस्ताला जाताना पाहायला मिळतोय. सूर्य जर अस्ताला गेला तर कमी षटकांची मेगा फायनल आपल्याला खेळवावी लागेल, याची दक्षता घ्या. 2 षटक कंप्लीट झाली, या षटकात धावा फक्त 7 आल्या. अप्रतिम गोलंदाजी, एका षटकाराचा अपवाद वगळता काय चेंडू हाताळले रोहित भोईरनं, आणि या मॅच मध्ये मात्र शिकंजा कसण्याचं काम केलंय ते गुरुदत्त सागावनं देखील. आज खऱ्या अर्थानं दिवस गुरुदत्त सागाव टीमचा आपण पाहतोय, कारण की दमदार संघानं त्याने परास्त करत अप्रतिम विजय ह्या खेळपट्टीवरती नोंदवलेत. अगदी अविश्वसनीय घटना त्यांनी आज करून दाखवल्या, कारण की 70 पाठलाग करत असताना 24 बॉलमध्ये तो पाठलाग त्याने लिलिया केला. आणि आज खऱ्या अर्थानं बॅट बोलली ती चिन्मय पाटीलची साथीनं. चांगलं साथ संगत आपण सचिनचं पाहिलं, तदनंतर रोहितचा देखील चांगला खेळ आपण पाहिला. एकंदरीत टीम स्पिरिट युनिटी सर्वांची खूप चांगली आपण पाहतोय, आणि याचं पूर्ण श्रेय पूर्णतः कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटला देखील जाईल. मात्र ह्या मॅच मध्ये काय घडेल अजूनही सामना संपला नाहीये, कारण की 12 धावा बांधल्यात त्या फक्त आणि फक्त 18, आणि आता गरज असेल 12 34 धाव संख्येची. चला फिल्डिंग लवकर सेट करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळण्यास गोलंदाज अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. जल्पेशकडनं अपेक्षा आहेत, इथे फटका तर चांगला आहे, मिड ऑफ त्याच्या डोक्यावर फटका एक्झिक्युट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडूनं गाठले सी मारिशा चौकार, आणि या 4 मदतीनं संघ पोहोचेल तो 22-22 याकड्यावरती. चौकार पहिल्या बॉल वरती मात्र अवधूतच्या अगेन्स्ट दाखवलाय तो जल्पेश भोईरनं. जोपर्यंत जल्पेश भोईर आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील मोठा गाव टीमच्या. आता समीकरण उरलंय ते येणारे 11 चेंडू आणि गरज असेल ती 30 धावसंख्येची. 11 बनवायच्या आहेत. मॅच दोघांसाठी ऑन आहे, इथं काय घडेल. खरं तर दोन तुल्यबल संघ आहेत, एका बाजूनं जरी धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट असली तरी ती धावसंख्या चेस करण्याची ताकद मोठ्या गावमध्ये देखील आहे. मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. फटका फासलाय, आता क्षेत्ररक्षक बरोबर तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये झेल, आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय जल्पेश भोईरचा. नुकतंच त्यांचं आगमन झालेलं शिवसेना उपशहर प्रमुख आदरणीय सुनीलजी खारुक साहेबांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत आमदार चषकाच्या पहिल्या पर्वामध्ये. पर्व जरी पहिला असलं तरी देखील ज्या प्रकारचं आयोजन नियोजन करणं आपण पाहतोय अगदी दैदिप्यमान ही स्पर्धा. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्णतः प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा आणि प्रत्येक गोष्टीचं मी म्हणेन खऱ्या अर्थानं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं सर्व आयोजनकर्त्यांकडनं. सर्व आयोजनकर्त्यांचं खास करून आपण आभार व्यक्त करू. एक देखणी स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वाला त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भेट दिली आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघणारा हा चेंडू, आउट सिंगर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेगस्टिकला चेंडू डिलिव्हर झाला, त्यानंतर फलंदाजापासून हा चेंडू दूर जाताना आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये वीरनाथ म्हात्रे यांना आपण पाहतोय, पहिला चेंडू ते बीट झालेत. इथनं डॉट बॉल जितके वाढतील तितका मात्र प्रेशर मोठा गाव टीमवरती क्रिएट होताना पाहायला मिळेल. 9 आता 30 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. तर म्हणा हा चेंडू वन्स अगेन तोच प्रयत्न, मात्र आता पंच आमच्या दिशेनं वळतायत आणि पंचांकडनं व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळते. पंचांची अतिशय चांगली कामगिरी या पूर्ण स्पर्धेसाठी राहिली.
पंतांच्या भूमिकेत जर आपण विचार केला तर निरंजनजी सावंत आणि जतीनजी भुयाल सरांना आपण पाहिलं, खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. नो कॉन्ट्रोवर्सी अशा प्रकारचं कार्य त्यांचं राहिलं. पारदर्शकता ह्या स्पर्धेचा मुख्य घटक आहे आणि तो जोपासला खरं तर ह्या पंचांनी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अवधूत फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये तो दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त टन मागच्या बॉल वरती आपण पाहिला. फुलटा चेंडू त्याला टॉस करत असताना पाठवलंय ते स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार, दर्जेदार षटकार. घडीला जर वाऱ्याचा वेग आपण पाहिला ना तर फलंदाजासाठी अनुकूल वाऱ्याचा वेग उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, आणखी वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि भगवा डौलाने फडकताना आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या चौफेर आपल्याला पूर्णतः भगवं वातावरण पाहायला मिळतंय. षटकार आला आणि या षटकारण मात्र मॅच मध्ये पुन्हा वापसी मोठ्या गाव टीमची. 8 मध्ये आता 23 बनवायच्या आहेत. मागची मॅच देखील काही अशीच रंगली होती, मात्र तेव्हा सागाव संघ पाठलाग करत होता. आता त्यांच्या अगेन्स्ट पाठलाग करताना मोठा गाव टीमला आपण पाहतो. वम वाईट इथे वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त शॉर्ट टर्न ज्याला आपण म्हणू शकतो. लेगस्टिक वरनं खूपच चेंडू हा बाहेर काढला अवधूतनं. जादू आपल्याला त्याची जरूर पाहायला मिळतो, मात्र लेंथ आणि लाईट ह्या गोष्टी मात्र महत्वाच्या असतील. प्रामुख्यानं त्याला दिशेवरती नियंत्रण आणि टप्प्यावरती नियंत्रण मिळवावं लागेल. समोर एक चांगला षटकार टोकून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण वीरनाथ मात्रे यांना देखील पाहतोय. डॉट चेंडू समीकरण पुन्हा बदलेल. अप अँड डाऊन मॅच मध्ये आपण पाहतोय. 7 मध्ये आता 22 बनवायच्या आहेत. ह्या स्पर्धेची दुसरी उपांत्य फेरी, एक उपांत्य फेरी आपण अगोदरच कव्हर केली होती दुसऱ्या दिवसामध्ये, जिथे लढाई झाली होती दैसर आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र मात्रेपाडा संघ, आणि तिथे मात्र बाजी मारली होती ती दैसर टीमनं. पवन इलेव्हन गावदेवी दैसर संघ आपण पाहतोय. दरम्यान फटका फसला चेंडू हवेमध्ये, गोलंदाज पुढे सरकतोय. लाज ऑफ जेल काय कॅच पकडली, अगदी आठवण करून दिली ती विश्वचषकाची. कपिल देव निकंच यांनी अशा प्रकारचा जेल पकडला होता जेव्हा 83 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता भारतानं, आणि त्याच प्रकारचा काहीसा हा जेल आपण पाहिला तो अवधूत कडनं. सुरुवातीला त्याला असं वाटलं होतं की हा जेल पूर्ण होणार नाहीये, मात्र अंततः तो धावून गेला आणि स्वतःला सावरत असताना बॅलन्स देखील त्यानं बनवलं होतं आणि हा चांगला जेल त्यानं पूर्ण केला. जेलनं डाव संपला वीरनाथ मात्रे याचा देखील आणि हा धक्का लागलाय तो तब्बल 5वा निम्मा संघ आता गारद झालाय. आणि या षटकाची सांगता देखील आपण पाहिली. या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या अवधूतने आणि 10वा 12 खर्च केला. एकंदरीत आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव संख्येची आवश्यकता. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं दिवा व्यापारी संघटना अध्यक्ष या स्पर्धेचे लाडके शिल्पकार उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. चला स्पीड अप करायचं आहे. सामना जरी महत्वाचा असला तरी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. यानंतर मेगा फायनल पूर्ण करायचं आहे हे लक्षात असू द्या दोन्ही संघ, कारण की इथनं जो जिंकेल त्याला मेगा फायनल देखील खेळायचा आहे याची दक्षता आपण घ्या. तर स्पीड अप करायचं. आपण जवळजवळ आता 5:45 च्या आसपास आपण आहोत. यानंतर एक मॅच पूर्ण करायची आहे. मॅच किती षटकांची खेळवायची याचा देखील विचार करावा लागेल. 6 चेंडू 22 समीकरण उरलंय आणि अंतिम 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हरेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता तेजस मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. 7 महेश वेले, क्षमता आहे महेश मध्ये, मात्र ती क्षमता त्याला सिद्ध करावी लागेल. 6 मध्ये 22 धावा. जर आपण मागच्या इनिंगचा विचार केला तर त्यांचे गडी जर आपण पाहिले तर मागच्या इनिंग मध्ये 2 बाद झाले होते आणि इथे 5 गडी बाद झाले, म्हणजे कंपल्सरी धावा आता ह्या पूर्ण करावे लागतील विजयासाठी. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 22 धाव संख्येची. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल तो काऊ कॉर्नर मध्ये दुसऱ्या धावेसाठी. हा नाच चालू होत, मात्र अंततः नकार दिला आणि एकच धाव. समीकरण येणारे 5 चेंडू आणि आता गरज असेल ती 21 धाव संख्येची. 5 मध्ये 21 धावा. सामना थोडासा कठीण झालाय मोठा गाव टीम साठी. तर एका बाजूला चेहऱ्यावरती स्मित हास्य, सागाव संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहतोय. चला स्पीड अप करायचा आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका. 5 चेंडू आणि गरज असेल ती आता 21 धाव संख्येची. एका बाजूला प्रतीक्षा करतोय पवन गावदेवी दैसर संघ की आपला संवेद संघर्ष करण्यासाठी कोणता संघ येईल. पूर्णतः
आर्मी सज्ज आहे, दैसर आर्मी आपण पाहू शकाल, लाजवाब परफॉर्मन्स त्यांचा देखील राहिला या स्पर्धेमध्ये। कॅप्टन सज्ज राहायचा, रिपोर्टिंग आपण करून ठेवा, या कॅप्टन आपण यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये। दरम्यान हा चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न, हा देखील डॉट चेंडू आलाय, जितके डॉट चेंडू तितकं प्रेशर, आणि आता मात्र दबाव वाढलाय ते मोठा गाव टीमचं, कारण की आता समीकरणाचा विचार केला तर तब्बल गरज आहे 21 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू। ऑन पेपर आता समीकरण कठीण आहे, फलंदाज बाद देखील झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये, मात्र आता 3-21, 3-18 बनू शकतात ऑन पेपर, मात्र 3-21 होण्यासाठी एखादा दैवी चमत्कार आता गरजेचा असेल। एका बाजूला सागर संघाचे चाहते अपेक्षा करतायत की इतना आता कोणता चमत्कार नाहीये, तर केवळ आम्हाला फायनल मध्ये दाखल व्हायचं आहे, जवळजवळ शिक्का मोहरतब केलाय, मात्र जर इतना काही चमत्कार झाला, एखादा खराब चेंडू नो चेंडू डिलिव्हर केला तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते मोठा गाव टीमची। फटका तर लाजवाब आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत, पोहोचतील आणि चेंडू फील्ड करतील, तोपर्यंत धावा 2 कंप्लीट केल्या जातात। या सामन्यावरती पूर्णतः वर्चस्व आता गुरुदत्त सागाव टीमचं देखील आपण पाहतोय, त्याला संघनायक दैसरचे आपण रिपोर्टिंग करा, कारण की ह्यानंतर लगेचच आपण टॉस करू आणि मेगा फिनालेच्या दिशेनं वळणार आहोत। ह्या सत्रातील ह्या मॅच मधील आता 2 चेंडू फक्त शेष आहेत, सामन्याची औपचारिकता या ठिकाणी पूर्ण केली जाते, सुरुवात नमदार झाली नाहीये, कारण की जर आपण विचार केला 52 पाठलाग करायचा होता पॉवर प्ले, आणि सेकंड ओव्हर मध्ये जिथे धावा आले नाही तिथे हा संघ थोडासा पिछाडीवरती गेला, आणि याचच कारण की आता या स्पर्धेत मात्र निश्चितपणानं बाहेर व्हावं लागेल। जरी संघ बाहेर होत असला तरी देखील एका ट्रॉफीचा मानकरी जरूर असेल तो मोठा गाव संघ देखील, कारण की कालच्या दिवसामध्ये दर्जेदार खेळ ती मोठा गावचा देखील आपण पाहिला, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि अंततः चेंडू डॉट आला आणि सत्र हे देखील पूर्ण झालं, मॅच च्या ठिकाणी संपन्न झाली आणि सामना जिंका गुरुदत्त सागावनं, खूप खूप अभिनंदन, वेल प्लेड आणि हार्डलक